वेदना त्या दुःख आम्ही सगळे डोळ्यासमोरून पाहत होतो. कोणाची आई गेली, वडील गेली, भाऊ गेला, नेता गेला, कोरोनाना आमदाराला सुद्धा सोडलं नाही, अधिकाऱ्याला सुद्धा सोडलं नाही. व्यवस्था अशी होती का, हॉस्पिटल होतं पण बेड शिल्लक नव्हतं, हॉस्पिटल होतं पण ऑक्सिजन शिल्लक नव्हतं. अनेक अडचणीतून आम्ही जात होतो. प्रत्येक घरी बसून आम्ही पाहतो जसं एखादा समोर एखादा शत्रू बसला आहे आणि उद्या आपलं त्याचं मरण आहे, अशा अवस्थेत काही काळ तुम्ही आम्ही काढलेला होतो. आणि अशा अवस्थेमध्ये जात असताना सुद्धा आपली सेवेचं भान नसणारे लोक सुद्धा पुन्हा वेगवेगळ्या धर्माच्या एखाद्या गोष्टी काढून ते सेवेचं भान विसरून जर एखादी गोष्ट समोर आणत असत तर मला वाटतं हे राजकारणी लोकांची सगळ्यात मोठा अपेक्षा आहे. कोरोनानंतर भोंग्याचा आवाज यावा का नाही यावा, चाळीसा म्हणाव की नाही म्हणावी, राष्ट्रगान म्हणाव का नाही म्हणावं, किंवा त्या ओवेसीनं तिथं जाऊन फुलं व्हावं का नाही व्हावं, हा 2 वर्षानंतर जेव्हा अशा पद्धतीचं वक्तव्य येतं इथं राजकारणाचं अपयश सिद्ध होतं. 2 वर्षानंतर आमचे हॉस्पिटल अधिक मजबूत कसे होईल, आमच्या शाळा कशा मजबूत होईल असं जर वक्तव्य निर्माण झालं केलं असतं तर कदाचित लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं, एवढं ते महत्वाचं आहे. 2 वर्षाच्या वेदना तुम्हाला कमी पडत असत आणि त्या वेदनेतून तुम्ही अजून बाहेर न निघता अशा प्रकारचं वक्तव्य होत असत तर मला वाटतं ते चुकीचं आहे. आज जन्मदिन आहे, जयंती आहे, म्हणून हे बोलावले पाहिजे, पण बोलायला काही हरकत नाही कारण ते तितकं रुजतं. कारण आजही अवस्था अतिशय वाईट आहे, दिशा अजूनही काही संपन्न आहे असं नाही आहे. इथून आम्ही एरिना हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर माहीत पडतं काही एकाच वेळेवर दुर्गजण अजूनही झोपले असतात. अशा वाईट अवस्थेमध्ये देश अजून या स्तरावर गेलेला नाही. कोणाचा भोगा कुठं वाजवावा हे प्रश्न आता काही देशाचे फार महत्वाचे नाही आहे, पण त्या सरकारी हॉस्पिटलमध्ये अधिक एक मजबूतीनं आम्ही सगळे मिळून, मला वाटतंय आपण सगळे मिळून एखादा अशा पद्धतीचं या पुढच्या जयंतीच्या निमित्तानं मला वाटते मराठा सभा संघ आणि प्रहार दोघे मिळून एखादा हॉस्पिटल आपण दत्तक घेऊया आणि एक नवीन विचार आपण देशासमोर कसा मांडाय होईसुद्धा आपण प्रयत्न करू. आपली सेवा हा सर्वात मोठा धर्म आहे, सेवेशिवाय काही नाही. छत्रपतीनं केलेली सेवा तुम्ही आम्ही सगळे जाणते आहात. तलवार चालवली, रक्त निघालं तरी मन मात्र हलवं होतं. सामान्य माणसाच्या प्रति छत्रपतीची आस्था मात्र तेवढीच माझी.